आपल्याला मुलांचा राग का येतो किंवा आपण मुलांवर कधी रागवतो का नेमकं का रागवतो थोडासा विचार करा. मुलांचा राग आपल्याला येतो तेव्हा नेमकं आपल्या आतमध्ये आपल्या मनात आपल्या विचारांमध्ये काय होतं की ज्यामुळे आपण खूप रागवतो मुलांवर. मी जेव्हा ह्यावर विचार केला तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली आणि ती गोष्ट म्हणजे मुलांवर आपण रागवतो कधी, जेव्हा आपण त्यांच्याकडून काहीतरी एक्सपेक्ट करतोय, म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये ह्याने असं वागावं किंवा ह्याने हे करावं आणि त्या एक्सपेक्टेशनला रियालिटी खरं काय आहे ते मॅच होत नाही तेव्हा आपल्याला राग येतो. आणि आपण एक्सपेक्ट करत असलेल्या गोष्टी आणि ॲक्च्युअलमध्ये घडत असलेल्या गोष्टी ह्यामध्ये जर का तफावत, ह्यामध्ये अंतर जर जास्त असेल तर आपल्याला राग येतो मुलांचा, कारण आपल्याला हवं आहे तसं ते त्यावेळी घडत नसतं, होत नसतं. मग ह्यासाठी आत्ता काय करायला हवं, रियालिटी काय आहे किंवा आपलं मूल नेमकं कसं आहे, त्याचे स्ट्रेंथ काय आहेत, त्याचे विकनेसेस काय आहेत, ते कोणत्या सिच्युएशनमध्ये साधारण कसं वागतं, कसं वागू शकतं ह्याचा अभ्यास, ह्याची जाणीव, ह्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला अनुसरून आपण काय एक्सपेक्टेशन्स ठेवल्या पाहिजेत हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे जेव्हा अस्तित्वात असलेली गोष्ट, खरं आपलं मूल कसं आहे त्याची जाणीव आणि आपल्या एक्सपेक्टेशन्स ह्यामध्ये जर का आपल्याला सुवर्णमध्य बॅलेन्स साधता आला तर कदाचित मुलांवर रागवण्याचं प्रमाण कमी होईल किंवा ती वेळ कदाचित येणारच नाही. बघा प्रयत्न करून आणि मला नक्की कळवा. धन्यवाद. मी शुभदा भावे, टीचर, ट्रेनर, आंतरप्रेन्युअर आणि पालक.